बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉन वर क्लिक करा. जिल्ह्यामध्ये बुधवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या 4882 झाली आहे. तर दिवसभरात 379 जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण रुग्णसंख्या 8739 वर पोहोचली आहे. तिघांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या 140 झाली आहे. सध्या 3717 जण उपचार घेत आहेत. गेले 2 दिवस बाधितापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण बुधवारी बाधितांचा आकडा वाढला आहे. तसेच तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही बेळगाव तालुक्यातील असून त्यात 2 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. महिला अनुक्रमे 52 आणि 55 वयोगटातील आहेत, तर पुरुष 75 वयाचा आहे. बेळगाव शहर व तालुक्यात कोरोनाबाधित वाढले आहेत. बीम्स, हनुमाननगर, वंठमुरी, मिलिटरी हॉस्पिटल, मांजरेकर कॉलनी, डिफेन्स कॉलनी, रामघाट रोड, वझे गल्ली, टीचर्स कॉलनी, सुभाष नगर, शुभसव नगर, वाहतूक उत्तर पोलीस स्थानक, विनायक नगर, कोनवाळ गल्ली, वैभव नगर, यरमाळ, रामतीर्थ नगर, महाद्वार रोड, हिरे बागेवाडी, उज्ज्वल नगर, दत्त गल्ली, वडगाव कॅम्प, सदाशिव नगर, न्यू गुडशेड रोड, कंग्राळी, कडोली, राणी चन्नमानगर, श्रीनगर आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत.